इंडस्ट्रीतल्या करिअर संदर्भात आपण बोलतोय. उदय टक्के आपल्या सोबत आहेत, हेअर डिझायनर, आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कॉस्मेटिक फिजिशियन्स डॉक्टर मंजिरी पाटणकर पण आपल्याबरोबर आहेत. तुमच्या प्रश्नांना ते उत्तर देणार आहेत. पहिला आता या सेगमेंटमधला फोन आहे नाशिकवरून, सुखदा ठाकरे बोलत आहेत. सुखदा, काय प्रश्न आहे? नमस्कार, मला डॉक्टर मंजिरी पाटणकरांना प्रश्न विचारायचा. मी सध्या MBBS करते, तर MBBS मध्ये कॉस्मेटॉलॉजी मध्ये करिअर करायला काय वाव आहे? MBBS नंतर तुम्हाला जर सौंदर्यशास्त्राची आवड असेल तर तुम्ही कॉस्मेटॉलॉजी आणि एस्थेटिक्सचा कोर्स करू शकता. यासाठी आपल्यामध्ये, आपल्याकडे इंडियामध्ये आणि बाहेरसुद्धा अनेक कोर्सेस अवेलेबल आहेत. मेनली तुम्ही एस्थेटिक्स आणि कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स करावा, ज्याच्यामध्ये आपण निरनिराळ्या प्रकारचे एस्थेटिक ट्रीटमेंट शिकवल्या जातात, ज्याच्यामध्ये लेझर्स, लेझर हेअर रिमूवल, एनडीआग लेझर्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी, ही अत्याधुनिक जी उपकरणं आहेत ती कशी हाताळावी, त्याचा कसा वापर करावा, आणि तुमचा जो MBBSचा जो अनुभव आहे तो तुमच्या कामाशी येईल. आणि त्यामुळे पेशंट निरनिराळे प्रॉब्लेम्स घेऊन जेव्हा येतील की हायपर पिगमेंटेशन आहे, डोळ्याखाली काळी वर्तुळ आहेत, ॲक्ने आहेत, तेव्हा तुम्ही ते जास्त चांगल्या पद्धतीने हाताळू शकाल. त्यामुळे तुम्ही एक फक्त कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक नाही तर तुम्ही एस्थेटिक ट्रीटमेंट देणारं क्लिनिक काढू शकता. अगदी करा की जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की एस्थेटिक ट्रीटमेंटसाठी आता भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत, खूप मोठं मार्केट पण ओपन होईल. टक्के मला तुम्हाला इथं विचारायचं की जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की मी सुंदर दिसायला पाहिजे, मी रुबाबदार दिसायला पाहिजे, पण माझ्या ह्या सगळ्या सुंदर दिसण्यामध्ये, रुबाबदार दिसण्यामध्ये केसाची ठेवण देखील तितकीच महत्वाची आहे. मी मेकअप सुंदर केलाय, केस विचित्र काहीतरी केलेत, माझ्याकडे कोण बघेल? मग ते मला ग्रूम करण्यासाठी काय करायला लागेल? आता तुम्हीच म्हटलं की केस किती महत्वाचं, तुम्हाला म्हटलं की जर काही त्याने केलं नसेल, बरे त्याने भरपूर चांगले कपडे घातले असतील आणि मेकअप केला असेल, पण जर केसांचा ग्रुमिंग बरोबर नसेल तर तुम्ही सांगा ती ती व्यक्ती कशी दिसेल. त्यामुळे मी प्रत्येकाला ते सांगतो की तुम्ही अगदी शूज तुमचे शूज किंवा तुम्ही अगदी पर्स घेत असाल, लेडीज किंवा जेंट्स वॉट एव्हर, लाईक तुमचे क्लोथ, आणि नंतर जर केसांवरती जर नीट तुमचा हात नाही फिरला, तुमचं जर ग्रुमिंग परफेक्ट नसेल तर तुम्ही तेवढं मार्केटमध्ये, तसं तुम्हाला स्वतःलाच मकाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टरांनी की न्यूनगंड येतो की कधी काही जणांच्या डोक्यात केस पण कमी असतात किंवा कोणाची हेअरस्टाईल बरोबर नसते, आणि त्याला मग स्वतःला कळतं की अरे मी आज नाही, चार जागामध्ये मी बरोबर राहू शकत नाही. कारण मकाशी म्हटल्याप्रमाणे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन काय असतं की कोण ज्याला व्यक्ती येते त्याला आम्ही समोर काय बघतो, एकतर तुम्ही कपडे बघता किंवा फेस किंवा हेअर, आणि त्याच्यामध्ये जर फेसवरती भरपूर पिंपल्स असतील किंवा हेअर जर असे विस्कटलेले असतील तर कुठेतरी तुमचं इम्प्रेशन चुकीचंच पडतं ते. आणि हेअर डिझायनरच्या दृष्टिकोन सांगेन की छान दिसणं म्हणजे नुसतं केस चांगले विंचरणं नव्हे तर तुमच्या फेशियल शेपप्रमाणे, तुमच्या हेड शेपप्रमाणे, आणि तुम्ही राहता, तुमचा जॉब प्रोफाईल, एव्हरीथिंग, लाईक तुम्हाला असं म्हणावं लागेल की जॉ लाईन बघतो आम्ही, मानेची उंची बघतो, ह्या सगळ्याची सांगड घालून कसा हेअरकट मला सूट होईल आणि त्याच्यानंतर मग मला हेअर कट कसा एनहान्स करता येईल, त्याला कलरिंग कसं करता येईल. कित्येक वर्ष मी बघतोय की काय काय जणांचे केस असे असतात की भयंकर असं गुंता रफ असतात, अक्षरशः म्हणतो ना आपण की किशी म्हणतो ना, एकदम काहीतरी म्हणतात की अगदी भांडी कासाची किशी. मला क्लायंट सांगतात की अरे माझे केस आहेत ना असे भांड्यांसारखे दिसतात की भांडी कासाची किशीसारखे दिसतात, त्यांना मी सरळ साधं स्ट्रेटनिंग किंवा रिलॅक्सिंग करून देतो आणि ते एवढे अप्रतिम दिसतात की तीच मुलगी म्हणतो की अरे एवढी वर्ष मी हे असा लुक कॅरी केला. या पद्धतीने पण आपण त्या केसाची रचना बदलू शकतो. मला याला जोडूनच विचारायचं की आता तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलं यात शिकण्यासारखं खूप आहे. आता आपण मॉल संस्कृतीमध्ये वाढत असताना त्याच्याशी खूप अटॅच झालेलो आहोत, मल्टीनॅशनल ब्रँड्सचे अटॅच झालेलो आहोत, असे अनेक मल्टीनॅशनल ब्रँड्स आता सलूनच्या रूपाने भारतात येऊ पाहतात. येस, त्याच्यात मला करिअर म्हणून किती संधी आहे? आता मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला करिअर म्हणून की स्वतः एक आर्टिस्ट तयार होतो. ह्याच्यामध्ये कसं असतं की माझं अमकमक ग्रॅज्युएशन झालंय, पण कधी कधी ती व्यक्ती बेरोजगार असते, म्हणजे गैरसमज अजिबात नको, कारण ग्रॅज्युएशन हे प्रत्येकाला मस्ट आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही कधी बेरोजगार राहत नाही, कुठेतरी तुम्ही चांगलं काम करता. अगर तुम्हाला जर साधं काम करत असेल तर तुम्हाला 3 स्टार 5 स्टारमध्ये जर तुमचं कसं एज्युकेशन किती आहे, कारण शेवटी एज्युकेशन माइंड करतच करतं, तुमच्या एज्युकेशनप्रमाणे तुम्हाला 3 स्टार 5 स्टार सलोन्समध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळतो. आता मल्टीनॅशनल कंपनी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यांचे क्लोदिंग्स आहेत, परफ्युम्स आहेत, त्या कंपन्या पण सलोन्स ओपन करतात आणि त्या सलोन्समध्ये सुद्धा आपल्याला जॉब गॅरंटी मिळते चांगले. जर तुमचं इंजिक थोडंसं इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतील तर मल्टीनॅशनल कंपन्या आल्या. तुमच्या क्रूजवरती हल्ली बरंच फॅड आलं आहे, क्रूजवरती एवढं आलं की बरीचशी मुलं हेअर डिझाईनचा कोर्स करतात आणि क्रूजवरती लागत आहेत. काही जणांना कोणाचं पर्सनल व्हायला आवडतं की नाही मी अमक्या आर्टिस्टचा पर्सनल आहे, म्हणजे काय करतो हेअर डिझायनिंग करतो आणि त्याचे वेगवेगळे लुक आपण जे चित्रपटामध्ये बघतो ते सगळे त्याने केलेले असतात. असे आता काही करतात की नाही, मला आता चांगला एक्सपिरियन्स आला, मला स्वतःचं सलून टाकायचं, मग तो स्वतः सलून टाकतो. असं आहे की ज्या मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला जाता येतं, मोठ्या व्यक्तींच्या जवळ जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टींची, त्यांच्या केसांची रचना करता येते किंवा त्यांच्या सौंदर्यासंदर्भात विचार करता येतो. तुम्हाला या सगळ्या, ही आता आपण चर्चा केली, ही सगळी पडद्यामागचे कलाकार आहेत, आपण यांना कधीच पाहिलेलं नसतं, पण आता यांच्या रूपाने बघतोय जे पडद्यावर दिसतात ते कसे दिसतील
ते त्यांच्या दिसण्यामागचे हात हे आहेत आणि तिथपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल ते आपण पुढच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. ब्रेक नंतर पहा फक्त आयबीएन लोकमत. आता आपण बोलत होतो मगाशी की ही सगळी करिअरची संधी आपण बघितली कॉस्मेटिक फिजिशियन मधली असेल किंवा हेअर डिझायनर मधली असेल, हे आपण पूर्ण केलं, अभ्यासक्रम पूर्ण केला तर मला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये किती चान्सेस आहेत किंवा मला त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये किती चान्सेस आहेत, मी पर्सनॅलिटीपर्यंत कसा पोहोचू शकतो आणि त्यातनं माझा फायदा कसा होऊ शकतो, मला दोघांनाही तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. मी कॉस्मेटिक फिजिशियनच्या माध्यमातून गेलो, एस्थेटिक सर्जरीच्या माध्यमातून गेलो किंवा ॲज अ हेअर डिझायनर म्हणून गेलो तर मला किती फायदा आहे, करिअर म्हणून किती फायदा आहे. आज फिल्म, फॅशन, मॉडेलिंग या इंडस्ट्रीमध्ये सुंदर दिसणं, चांगलं दिसणं, प्रमाणबद्ध शरीर असणं याला इतकं महत्त्व आहे की ह्या सगळ्या एस्थेटिक सर्जरीज, कॉस्मेटिक क्लिनिक्सना भयंकर डिमांड आहे आणि अशा वेळेला आम्ही एक इमेज मेकओव्हर जे करतो ज्यामुळे आपल्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्णतः घालवून माणसाचा एक आमूलाग्र बदल घडवायचा, कायापालट करायचा. तर अशा वेळेला आपल्याला इथे अनेक करिअरच्या संधी आहेत. एक म्हणजे तुम्ही इमेज कन्सल्टंट होऊ शकता किंवा पर्सनॅलिटी अपिअरन्स वर्कर असा जो एक नवीन हल्ली एक शब्द आहे तशा प्रकारे तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. आणि पूर्णतः एक एस्थेटिक क्लिनिक, एक मॉडेलिंग म्हणा किंवा एक फिल्म स्टार म्हणा हे बनवू शकतात. तुम्ही काय सांगा? मला सांगायचं की ब्युटी, लाईक ब्युटीमध्ये ज्याला आपण फेशियल्स किंवा अजून काय ट्रीटमेंट्स देतो आणि हेअर, हे हेअर ॲब्सोल्युटली वेगळं पडल्यामुळे तिथे ताबडतोब रिझल्ट मिळतात तुम्हाला की अरे हा असा होता आणि हा बघ किती याचा मेकओव्हर झाला. त्यामुळे क्षेत्र म्हणतं तरी ह्याच्यामध्ये फारच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बरंच तुम्ही जर एंटर झाला तर तुम्हाला फार फायदा या गोष्टींचा असा आहे आणि चांगलं आहे, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे. करिअर म्हणून दोन्ही गोष्टीचा तुम्ही विचार केला तर खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला राजबिंडा दिसायचा असेल, राजबिंडा दिसताना रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला स्वतःला ग्रुमअप करायचं असेल आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःचं एक आढळस्थान निर्माण करून आपलं नाव या क्षेत्रामध्ये गाजवायचं असेल तर निश्चित या संधीचा विचार करा, या क्षेत्राकडे यायचा विचार करा, या करिअरचा विचार करा आणि निश्चित तुम्हाला याचे मिळणारे फळ, याचे मिळणारे फायदे हे भविष्याकरता खूप चांगले आहेत. पहा फक्त आयबीएन लोकमत.